हा आपला शेजारी देश चीन आणि त्याचा पुढे दिसणारा फ्लॅग, त्यांची स्ट्राईक हार्ड पॉलिसी काय आहे ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, कथासागरमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज तुमच्या हितासाठीचा मी एक व्हिडिओ घेऊन येते. हां, सगळे तुमच्या हिताचेच असतात, पण आज खास करून आज जो मी टॉपिक निवडला आहे तो ब्रह्मदेशाच्या शेजारचा आपला दुसरा शेजारी, त्याचा ब्रह्मदेश एक शेजारी. त्यांनी गेल्या वेळेला 969 मुवमेंट कशी चालवली आणि आतंकवाद कसा रोखला प्रयत्न केला हे बघितलं. आज आपण दुसऱ्या देशाकडे वळणार आहोत ज्याच्यात आणि आपल्यात खूप साम्य आहे, मात्र विरोधाभास सुद्धा तेवढाच आहे. हां, बरोबर ओळखलं, कोरोना किंवा 1962 युद्ध यामुळे बदनाम झालेला चीन. पण चीननी नेमकं काय केलं, त्यांचं जे धोरण आहे स्ट्राईक हार्ड नावाचं, पॉलिसी त्याचं नाव आहे स्ट्राईक हार्ड, ती स्ट्राईक हार्ड पॉलिसी का आहे, त्यांना का राबवावी लागली ते बघणार आहोत. अर्थातच मी चीनला गेलेली नाही, मात्र अशीच एक पोस्ट आली आणि क्युरिओसिटी वाटली, म्हणून मग जस्ट मी सर्च मारला आणि मग जागरण, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक भास्कर, ABP न्यूज, लोकमत, नवभारत टाइम्स ह्या सगळ्या साईट्सवर तुम्हाला ही माहिती उपलब्ध आहे. ती फक्त मी तुमच्या हितासाठी एकत्र केली, कारण पूर्वीच्या काळी ज्या ज्या वेळेला राजे हरले, हा राजांचा राजवंश तर नष्ट झालाच झाला, पण प्रजा पोरकी झाली आणि प्रजेच्या हालाला पारावार राहिला नाही. आज सीमेवर अडवायला सैनिक आहेत, मात्र आपलं काय. असं काही घडलं की मला विनूचे शब्द नेहमी आठवतात. इथे जेव्हा बॉम्बस्फोटांची मालिका सुरू होती तेव्हा विनय काश्मीरमध्ये होता आणि तो मला नेहमी म्हणायचा, अगं माझ्या हातात 47 आहे, AK-47 आहे, तुमचं काय, तुमची भीती वाटते, त्याचा अर्थ मला आत्ता जास्ती कळतो. तर आपण बघूया स्ट्राईक हार्ड पॉलिसी म्हणजे नेमकं चीनची काय आहे. पहिलं आपण बघूया की चीन आणि भारतामध्ये साम्य काय आहे. प्राचीन संस्कृती ती पण आणि आपली पण. असं म्हणतात की इसवी सनापूर्वी 2000 वर्ष एवढी त्यांची जुनी संस्कृती, कदाचित त्याहूनही जास्ती असेल एवढी प्राचीन संस्कृती. दुसरी, चीनी लोकही त्यांची स्वतःची भाषा, परंपरा यांचे अभिमानी. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ते जे काही करतात ते देश आणि देशाची लोक यांच्या भल्यासाठी करतात असं ते म्हणतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि लोकशाही भारतामध्ये आली. चीनमध्ये 1949 रिपब्लिक ऑफ चायना, कम्युनिस्ट पार्टी जी होती तिने सत्ता हातात घेतली, मात्र आपली लोकशाही आणि त्यांचं रिपब्लिक याचं फंक्शनिंग, याच्यामध्ये जमीन अस्मान याचा फरक आहे. त्यांनी वन चाईल्ड पॉलिसी राबवली आणि आपली लोकसंख्या आटोक्यात कशी ठेवता येईल ते बघितलं. आज मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे, तर बोलायचं आहे ते म्हणजे स्ट्राईक फर्स्ट किंवा स्ट्राईक हार्ड नावाची जी पॉलिसी त्यांची, त्याच्याबद्दल. स्ट्राईक हार्ड म्हणजे नेमकं काय आहे, जसं आपल्याकडे दहशतवाद आहे, फुटीरवाद आहे, तोच सामना चीनलाही करावा लागेल. ते असं म्हणतात, या स्ट्राईक हार्ड पॉलिसी जी आमची आहे त्याच्यामध्ये आमचे हेतू काय आहेत. पहिलं, फुटीरतावाद रोखणं. दोन, दहशतवादी कारवायांना आळा घालणं. तीन, संस्कृती, चीन संस्कृती, चीन परंपरा हे टिकवणं आणि चीनी प्रजेच्या हिताचं रक्षण करणं. चीनमध्ये जसे मुस्लिम आहेत, काही हिंदू आहेत, काही ख्रिश्चन आहेत, हां जरूर आहे, त्यांना त्यांचा धर्म पाळायची थोडीफार मुभा पण आहे, पण तरी पण त्यांना असं वाटतं की सर्व धर्माच्या लोकांनी आमची जी परंपरा आहे, चीनी परंपरा, चीनी रीतरिवाज, कपडा, जे काही आहे ते त्याचं पालन करावं. आता त्या ठिकाणी नेमकं काय झालं आणि का ही पॉलिसी त्यांना आखावी लागली ते बघूया. आपल्याकडे जसं 715 कासिम आला, त्याच्या अगोदर जेव्हा मुघल म्हणजे तुर्क मोहम्मद पैगंबर आणि मुस्लिम धर्माची स्थापना झाली, तेव्हा पहिल्यांदा साऊथमध्ये, मग आपल्या ठाणा कल्याणमध्ये समुद्र मार्गे येत होते ना, व्यापार करण्यासाठी येत होते ना, तसेच रेशीम मार्गे हे चीनमध्ये पोचले 10व्या शतकाच्या सुमारास. तिसरी गोष्ट अशी आहे की सोव्हिएत रशिया जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा त्यांनी सोव्हिएत रशियाने बऱ्याच लोकांना सांगितलं की तुम्ही चीनमध्ये बरंच ते मोठा इतिहास आहे पाठवलं. या सगळ्या जे आलेले लोक आहेत ते स्वतःला तुर्की किंवा अफगाणी, त्यांची भाषा तुर्की आहे, आणि त्यांना मुस्लिम देशांकडून प्रचंड फंडिंग होतं. अनेक जमाती आहेत, आता त्याचं स्पेलिंग वेगळं आहे, कोणी त्याचं उगीर विवूर असं काय काय उल्लेख करतात. याच्याशिवाय
त्यांच्यामध्ये इतरही काही जमाती आहेत, उदाहरणार्थ कझाक, वर्गीस, कर्गीस, तजिक. पण सगळ्यात जास्ती धोकादायक जे आहे उद्गर किंवा उईगर किंवा वीगर असा त्याचा उल्लेख होतो, ही जमात ही कॉन्सन्ट्रेट झालेली आहे आणि ते स्वतःला तुर्की समजतात. एवढंच नव्हे तर त्यांनी ETIM म्हणजेच ईस्ट तुर्कस्तान मुवमेंट नावाची संघटना सुरू केली 1968 मध्ये. पाठोपाठच TIP म्हणजे तुर्कीस्तान इस्लामिक पार्टी नावाची पार्टीही स्थापन केली. आणि त्यांची मागणी अशी होती की पूर्वेचा तुर्कस्तान म्हणून आमचा जो प्रांत आहे, शिकियांग हा जो प्रांत आहे, त्या ठिकाणी यांची संख्या काही कोटींच्या घरात, कारण चीनच्या इतर प्रजेने हे पालन केलं ना वन चाइल्ड, त्यांच्याकडे असं नाही. प्रचंड प्रजा काही कोटींच्या घरात गेली आणि मग त्यांनीही पूर्वीचा तुर्कस्तान म्हणून मागणी केली. एवढंच नव्हे तर त्याच्याबरोबर अनेक अनेक गोष्टी घडल्या. हे लक्षात आल्याबरोबर चीनच्या तिथल्या सरकारने नेमकं काय केलं, तर तिथला जो पहिला राजवंश होता हान, ते हानवंशीय जे होते त्यांना तिथे मायग्रेट करायला सुरुवात केली, यांची संख्या कमी व्हावी म्हणून. ते आणखीन चौताळे आणि मग 1999, 2008, 2009, 2011, 2013, 2015 या प्रत्येक वर्षी तिथे जातीय संघर्ष झाले. सुरक्षा रक्षक, सुरक्षा बल आणि ह्या संघटना यांच्यामध्ये खटके उडाले. आपल्याकडे जसं मधल्या काही काळामध्ये बस पेटवून दिली गेली की आजही सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये तेच चालत आहे, ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट केला, सेम सेम त्याही ठिकाणी सुरू झाले. हान वंशीय जे होते त्यांना खास टार्गेट केलं गेलं. एवढंच नव्हे तर गुरिला ऑपरेशन, सॅपोडेज आणि त्यांना लागून जी सीमा आहे त्या ठिकाणून आपल्याकडे जसे आजकाल दहशतवादी घुसायचा प्रयत्न करतात तसाही झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं 2013 मध्ये त्यांनी जिहादी फ्लॅग फडकवला. आपल्याकडे असा फ्लॅग फडकवणारा त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा आपले जे मुख्यमंत्री त्याची कडी होऊन बोलतात. कोणता नारा पॅलेस्टाईनचा नारा लोकसभेमध्ये बोलतो तरी आपण गप्प बसतो, मात्र ज्या वेळेला जिहादी फ्लॅग फडकवला गेला आणि ट्रेनवर हल्ला केला गेला तेव्हा मात्र चीनने बंधनं त्यांच्या जी काही लादायला सुरुवात केली. जसजसे बंधनं लादायला सुरुवात केली तसे हे मुस्लिम अधिक आक्रमक व्हायला लागले आणि जसे हे अधिक आक्रमक व्हायला लागले तसतसं चीननी बंधनं अधिक अधिक आवडायला सुरुवात केली. आज गंमत अशी आहे यांची जी बंधनं आहेत किंवा यांनी जे काही रूल घातलेले आहेत त्याचा परिणाम म्हणजे लोकशाहीवादी देश आपल्याकडे कसे काही आहेत तसे, किंवा यु नो त्याच्यामध्ये पण प्रचंड चीनवर टीका झाली, तुम्ही वंशच्छेद करता आहात, मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे, हे करता हे बरोबर नाही आहे वगैरे वगैरे वगैरे. मात्र चीननी कशालाही दाद दिली नाही. त्यांनी एकच सांगितलं की वेगळ्या पूर्व तुर्कस्तानची मागणी करणं, दहशतवाद पसरवणं आणि आमच्या प्रजेला त्रास देणं, आमची चीनी संस्कृतीवर घाला करणं आणि ह्या सगळ्याचं रक्षण करणं हे सरकार म्हणून आमचं कर्तव्य आहे, आम्ही करणार. त्यांनी कोणालाही भीक घातली नाही, कोणालाही भीक घातली नाही. आणि मग त्यांनी हळूहळू एक एक करत करत जवळजवळ मला असं वाटतं 22 प्रकारची बंधनं घातली. त्याचा परिणाम असा झाला की हा जो काही प्रश्न आहे, वाद आहे, तो संपुष्टात आला की नाही मला माहिती नाही. पण आपल्याकडे जसं रोजच्या रोज म्हणजे मला बरेच वेळेला आमंत्रण येतं वीरमाता म्हणून आणि मला दरवेळेला जाणवतं की वीरमाता वीरपत्नी यांचा नुसतं सन्मान करून काही होणार नाही आहे. आज त्यांच्यावर जी पाळी आली ती उद्या तुमच्यावर येऊ शकते. तुम्ही जागं व्हायची वेळ आलेली आहे, एखादं गाणं सादर केलं ही पण अर्थात राष्ट्रभक्ती आहे, नो डाऊट. पण त्याच्या पलीकडे काहीतरी करायला हवं. चीनने नेमकं काय केलं हे आपण समजून घेऊया. आपण नेहमी युनोमध्ये प्रश्न नेतो, कोणी आलं फॉरेन डेलिगेशनची मांडतो की दहशतवाद संपवायचा आहे आम्हाला मदत करा, नाही, स्वतःचे हातपाय स्वतःलाच हलवावे लागतात, दुसरं कोणीही मदतीला येत नाही. वैयक्तिक आयुष्यातही आपल्याला हाच अनुभव येतो. मग भारत तर देश आहे आणि त्याच्या विरुद्ध अनेक ताकद, अनेक शक्ती देशात आणि देशाच्या बाहेर काम करतायत. अशा वेळेला चीनकडून थोडंसं काही शिकलं तर मला नाही वाटत हे काही गैर होईल, कारण हा शेवटी भारत, भारताची संस्कृती, भारताची भाषा निराळ्या काही आहेत. आपण ज्याला म्हणतो विविध देश, बोली, धर्म यांचं जे काही जैन बुद्ध यांना आपण फरक मानत नाही, आपले मानतो, कारण ते खुटून निघायची भाषा करत नाही, वेगळ्या स्टेटची मागणी करत नाही, पाकिस्तानचे झेंडे फडकवत नाही. तर चीननी काय काय बंधनं घातली मी तुम्हाला सांगितलं तसं,
पी, जागरण, दैनिक जागरण, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक भास्कर, एबीपी न्यूज, लोकमत आणि नवभारत टाइम्स, या आणि यासारख्या असंख्य वृत्तपत्रामधून किंवा त्यांचे जे चॅनल्स आहेत त्याच्यामधून गोळा केलेली ही माहिती आहे. माझ्या मनचं ह्याच्यात काहीही नाही आहे. तुम्हाला जर काही ह्याच्यातून थोडंसं शिकता आलं तर शिका, कारण पुढच्या वेळेला किंवा आणखीन त्याच्या पुढच्या वेळेला आपण अशी एक गोष्ट सांगू की जेव्हा हिंदूंना कोणी राजेच उरले नाहीत, वालीच उरला नाही, आणि चालून मात्र कोण आला होता, प्रचंड दुष्ट. रोजच्या रोज 30,000 माणसं मागली जात होती केवळ दिल्लीत. मग राम प्यारी गुर्जर आणि तिच्या सख्या आणि त्याचबरोबर इतर काही ते स्थानिक शेतकरी कामकरी उभे राहिले आणि त्यांनी लढा दिला. आज सरकार काय करेल याची वाट बघत राहू नका, तुम्ही काय करणार आहात याचा विचार करा. पहिलं त्यांच्यावर बंधन असं होतं की हानवंशीयांची वस्ती, मी तुम्हाला म्हणतात असं 1950 त्यांनी सिस्टमॅटिक वस्ती बसवायला सुरुवात केली. दुसरं सोशली आणि फिजिकली इथले जे मी म्हणतात असं विगुळ कझाक किंवा जे कोणी आहेत तुर्क स्वतःला समजतात या तुर्की भाषा बोलतात त्यांना वेगळं पाडायला सुरुवात केली. ड्रॅग नेट नावाचा नेट लावला गेला, त्याच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतात, अनेकांना कैद केली गेली, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स बनवले गेले. मात्र त्याचं नाव त्यांनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प असं नाही ठेवलं तर त्यांचं डिपोर्टेशन किंवा रिपोर्टेशन हे मी केलेलं आहे आणि त्यांना आम्ही कल्चरल आमची जी शिकवण आहे ती द्यायचा प्रयत्न करतो असं सांगितलं गेलं. तिथे जे कोणी असतील जमा झालेले त्यांना चक्क सक्तीची मजुरी, म्हणजे ज्याला आपण थोडक्यात कैद म्हणतो ना, सश्रम कारावास, तो त्यांना भोगावा लागला. दुसरी गोष्ट त्यांनी केली म्हणजे ह्या सगळ्या जमातीनं विगुर आणि इतर हिंसक जमाती म्हणून घोषित केलं. कुराण आणि इतर धार्मिक ग्रंथ हे मूळ की ज्याच्यामधून त्यांना ही कल्पना सुचते ते सगळे ग्रंथ परत करा गव्हर्नमेंटला अशी त्यांनी आज्ञा केली. कोणाच्याही घरात हे सापडलं तर तो गुन्हा समजला जाईल. नवीन आयात करायला खास करून अरेबिक भाषेमध्ये वाङ्मय त्यांनी पूर्णतः बंदी घातली. तिसरी सरकारी नोकरी, आपल्याकडे जसा 5 वेळा जमाज मग त्यांची वेळ झाली की ते उठणार, याच्यावर बंदी आणली. दाढी ठेवणं मना, एक टोपी घालणं मना, बायकांनी बुरखा घालणं, घरी तुम्ही काही करा पण बाहेर पडलाय तर रस्त्यावर मार्केटमध्ये जात आहे, शाळेमध्ये जात आहे, बँकेत जात आहे, तुम्हाला अलाउड नाही. महिलांची सक्तीने नसबंदी केली, एवढंच नव्हे तर हानवंशीयांशी सक्तीने लग्न करून दिलं. मुलांना जे ज्या स्त्रियांना पहिली मुलं होती त्या मुलांना त्यांच्या आई वडिलांपासून वेगळं ठेवलं गेलं, त्यांनाही सक्तीची मजुरी, शिक्षणापासून वंचित, आणि चिनी संस्कार द्यायला सुरुवात केली. पुरुषांना लेंगा आणि टोपी त्यांची जी असते ती घालायला पाबंदी आणली. रोझा त्यांचे जे उपास असतात ते पाळण्यावर बंदी आणली. असंख्य मशिदी, म्हणजे एक असा रिपोर्ट सांगतो की जवळजवळ त्या एका भागामध्ये 30,000 वर मशिदी होत्या आणि दुसरं असं सांगतात की जवळजवळ 8,000 मशिदी त्यांनी उद्ध्वस्त केल्या आणि 16,000 नुकसान केलं. नुकसान केलेली मशीद जर परत रिपेअर करायची असेल तर त्याला सरकारची परवानगी लागते आणि त्या मशिदीवर मग तुमचे नव्हे तर चीनची प्रतीकं लावावी अशी सक्ती केली जाते. हज आपल्याकडे आपण त्यांना काय म्हणतो, बऱ्याच सवलती पण देतो, पण या हज यात्रेवरही त्यांनी कित्येक बदलावं आणले आणि तिकडून जो येणारा असेल त्याच्यावर काटेकोर लक्ष, की तुम्हाला म्हणतात ना ड्रॅगन ट्रॅप त्यांच्यासाठी तयार केले गेले आणि कुठून तरी यांना अडकवायचं आणि मग यांची जी गुरुमी आहे ती उतरवायची हा साधा हेतू होता. दुसरी मदरसा तिथे जे आहेत, आपल्याकडे जसे मदरसे चालतात तसे तिथे उर्दू शिकवलं जातं तसं अरबी तिकडे शिकवलं जातं आणि उर्दू, याच्यावर बंदी चिन्ही आणली. अर्थातच मी म्हटलं तसं हे सगळं करताना इतर देशांनी युनोनी प्रचंड आरडाओरड केली, त्या देशाला बहिष्कार घालायचं किंवा आणखीन काही काही त्यांच्यावर आरोप केले गेले. त्यांचं उत्तर एकच होतं की आमच्या देशाचं हित आणि आमच्या प्रजेचं हित हे आम्हालाच बघायला पाहिजे, दहशतवाद, अतिरेकी आणि फुटीरतावाद आम्हाला संपवायचं आहे. याचा परिणाम असा झाला की त्या ठिकाणी मुस्लिम त्यांची जी संख्या आहे ती झपाट्याने कमी होते, त्यांना चीनच्या इतर प्रांतात मायग्रेट व्हायला बंदी घालण्यात आलेली आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं की
भारत हे कधी शिकणार. आपण बरेच वेळेला म्हणतो ते तिथे रात्री डोळ्यात तेल घालतात म्हणून आपली सुखाची झोप घेतो, पण हे किती वर्ष चालणार? जे सैनिकांच्या बाबतीत आहे ते उद्या तुमच्या बाबतीत घडलं तर तुम्ही काय कराल? त्याला वेळ बिलकुल लागायचा नाही. मला वाटते दाहिरचा इतिहास आपण बघितला, पृथ्वीराज चव्हाणाची गोष्ट घ्या, कोणतंही घ्या, मला वाटते शिवाजी महाराजांच्या जीवनावर तर असंख्य चित्रपट आलेले आहेत, ते तुम्ही बघा. पुढची प्रजा असते ते टार्गेट असतं, ते म्हणजे प्रजा, कारण ती दुबळी असते, स्वतःचं रक्षण स्वतः करू शकत नाही. संभाजीराजे तर प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे पुत्र, पण त्यांना आपण काय सहन करावं लागलं? आपण म्हणतो महाराष्ट्र जगला तर देश जगे, पण महाराष्ट्र आजही मला कित्येक वेळेला वाटतं की नाही, आपण फक्त कुठच्या तरी एका घोर निद्रेमध्ये आहोत. जसं अनेक कविता तुम्ही जाऊन बघितल्या तर तुम्हाला मिळते, धीरे हॉर्न बजारे, धीरे हॉर्न बजारे बाबू, हिंदू समाज सोया आहे, त्याच्यातला हिंदूच नव्हे तर सगळेच जण आपण झोपलेलो आहोत. आणि या गाढ झोपेचा परिणाम काय होईल? नाटक सिनेमा, जसं सावरकर म्हणायचे, याच्या पुढे सुमित आणि काव्य विचारा करणं, कथा लिहिणं बंद करा आणि फक्त तलवार आणि तलवार. तसं आपल्या हातात तलवार तर आपल्याला घेता येणार नाही ना, पण 969 सारखं काही करता येत आहे का? सरकारवर दबाव आणता येतो आहे का? आणखीन काही करता येत आहे का? किमान पक्षी चीननी जे करून दाखवलं त्याचं मोकळ्या मनाने कौतुक तर आपण करूया ॲटलिस्ट. मला असं वाटतं, मी तुम्हाला म्हटलं तसं, की मला चिंता वाटते ती आपली आणि आपल्या पुढच्या पिढीची. गंमत अशी आहे की मी अनेकांना सांगते की आमची पिढी ही भारतामधली शेवटची पिढी असेल, कारण इथली काही धोरणं या महाराष्ट्रामध्ये जी जातीय तेढ वाढवली जाते त्याचा परिणाम म्हणजे माझ्या घरासाठी हजारो नवे लाखो घरं अशी आहेत की आमची वृद्ध पिढी इथली संपली की आमचं कोणीही इथे भारतात राहणार नाही, आणि मग या लोकांना मोकळं रान मिळेल. तेव्हा मला असं वाटतं की तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, तुम्ही जागं व्हावं, तुम्ही काहीतरी करावं. मला वाटते खूप छान गोष्ट एक सांगितली जाते की चिमण्यांचं घरटं असतं आणि त्या चिमण्या त्या पिल्लं असतात ती त्या चिमण्याच्या आईला सांगतात की अगं गं आज तो आला होता शेतकरी आणि म्हणत होता पीक काढायचं आहे गाववाल्याला बोलवूया, तो म्हणतो काही चिंता करू नका. मग दुसऱ्या दिवसांनी दोन चार दिवस जातात आणि म्हणतो अगं गं असं बरेच शेतकरी आला होता म्हणत होता भाऊ बन की मला सगळ्याला बोलवूया, चिमणी म्हणते काही चिंता करू नका. मग तिसऱ्या वेळेला तो म्हणतो नाही नाही आता उद्या मलाच आलं पाहिजे, आणि मग मात्र ती चिमणी म्हणते की आता आपल्याला इथलं घर उठवलं पाहिजे. तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचं हे तुम्ही ठरवा. सरकारवर दडपण दबाव गट जसे ते लोक आणतात तसा तुम्ही आणायचा प्रयत्न करा, पण तुमचं हित हे तुम्हालाच जपायचं आहे, कोणीही तुम्हाला वाली मिळणार नाही. तेव्हा या बाबतीत चीनचं कौतुक जरूर जरूर करा, हा व्हिडिओ बघा, विचार करा आणि असंख्य जणांना फॉरवर्ड करा. फोटो फारसे उपलब्ध नाही आहेत कारण चीनची सगळी पॉलिसी माहिती आहे, पोलादी पडदा म्हणतात रशिया की चीन काय, काही पिक्चर्स तुम्ही जर गेलात तर तुम्हालाही मिळतील नेटवर. तेव्हा तुमची मी रजा घेते, तुम्हाला जागं करायचा थोडासा प्रयत्न करते. कदाचित टिळक म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही जर थंडगार गोळा झाला असाल, थोडंसं का होईना कुशी पालटली तरी खूप झालं. नमस्कार, धन्यवाद.